आलिया रणबीरच्या लग्नातला एकमेकांना फुलांच्या माळा घालतानाचा व्हिडिओ झी 24 तासच्या हाती लागलाय. यावेळी सुद्धा खोडकर रणबीरनं माळा घालताना केलेली मस्ती चित्रित झाली. रणबीरला काही जणांनी उचलून घेतलं, त्यातच रणबीरनं आलियाला माळ घातली. मात्र वर उचलून घेतलेल्या रणबीरला माळ घालणं आलियासाठी जास्त कठीण होतं. अखेर रणबीर खाली उतरला आणि गुडघ्यावर बसून आलियाकडून त्यानं वरमाला घालून घेतली. त्यानंतर रणबीरनं आलियाला घट्ट मिठी मारून किस घेतलं आणि चारही बाजूंनी उभ्या असलेल्या फोटोग्राफर्सना छानसा फोटो सुद्धा दिला. सोहळ्यातली ही एक्सक्लुसिव्ह छायाचित्र, ही दृश्य खास झी 24 तासच्या प्रेक्षकांसाठी. बॉलिवूडचं हॉट कपल आलिया भट आणि रणबीर कपूर अखेर लग्नाच्या बेडीत अडकले. गेल्या 5 वर्षापासून एकमेकांना डेट करणाऱ्या आलिया रणबीरनं आपल्या लग्नाबाबत, लग्नाच्या तारखेबाबत प्रचंड गुप्तता बाळगली होती. मात्र गुरुवारी कोणताही मोठा गाजावाजा न करता रणबीरनं आपल्या पाली हिलमधल्या वास्तू या इमारतीत कपूर फॅमिलीसोबत मोजक्या सेलिब्रिटी मित्रमैत्रिणींसोबत लग्न सोहळा पार पडला. रणबीर, आलिया आणि कपूर फॅमिलीतल्या काही जणांनी लग्नाचे फोटो शेअर करत ही बातमी सोशल मीडियावर शेअर केली. दोघांच्याही पोशाखाचा सुद्धा शाही थाट यावेळी पाहायला मिळाला. फॅशन डिझायनर सव्यसाचीनं डिझाईन केलेले कपडे यावेळी दोघांनीही परिधान केले होते. मोतिया रंगाची शेरवानी, त्यावर मोत्याची वाळ आणि फेटा असा रणबीरचा पेहराव होता. तर एम्ब्रॉयडरी केलेली मोतिया रंगाची साडी, सोनेरी कुंदनचे सोनेरी दागिने, डोक्यावर ओढणी असा आलियाचा शाही थाट होता. लग्न लागल्यानंतर आपल्या चाहत्यांना एक झलक दाखवण्यासाठी दोघंही मीडिया समोर आले. विशेष म्हणजे मीडियाला धन्यवाद केल्यानंतर, चाहत्यांना हायबाय केल्यानंतर घरी परत जाताना मात्र रणबीरनं आलियाला फिल्मी स्टाईलनं उचलून घेतलं. सोशल मीडियावर सध्या याच लग्नाची आणि लग्नाच्या फोटोंची चर्चा रंगतीय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.